नवापूर शहरातील काँग्रेस भवन येथे भारतीय संगणक युगाचे प्रणेते भारताचे पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीच्या सद्भावना दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक, तालुकाध्यक्ष जालम सिंग गावित, माजी नगराध्यक्ष दामू बिराडे, माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरिया, आदिवासी सेवा सहायक संस्थेचे सचिव तानाजी वळवी, उमराणा ग्रामविकास संस्थेचे सचिव दीपक वसावे, मयूर सिंधी, जगदीश पाटील, तुराब पठाण, रहमत पठाण, फैजलताई, बैजू मालिक, मतीन शेख, इकबाल पठाण, ताहिर पठाण, धनसुख भट आदींनी स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक म्हणाले की वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले. देशात पिढी बदलाचे अग्रदूत श्री राजीव गांधी यांना इतिहासातील सर्वाधिक जनादेश मिळाला होता. स्वभावाने गंभीर परंतु आधुनिक विचार आणि अद्भुत निर्णय क्षमता असलेले श्री राजीव गांधी भारताला जगातील उच्च तंत्रज्ञानाने परिपूर्ण करू इच्छित होते. भारत एक संघ ठेवण्याकरिता 21व्या शतकातील भारत निर्माण करणे हेही त्यांचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रेमेंद्र पाटील, नवापूर, लाईव्ह न्यूज, नवापूर.